गेले 2 महिने थोडंसं आपल्याला माहीत आहे धावपळ होती आणि सगळंच हेक्टिक होतं. अधिवेशन देखील झालं आणि काल मी रात्री इकडे आलो, परंतु कुठेही गेलो तरी आपल्याला काम तर करायचंच असतं. त्यामुळे हे काय असं नियोजित आजचा कार्यक्रम नव्हता, म्हणजे बैठकीचा. पण शेवटी आपल्या भागामध्ये या दुर्गम आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये देखील खूप मोठं आपल्याला पोटेन्शियल आहे पर्यटनासाठी, चालना आपण देऊ शकतो. या भागातल्या लोकांना आपल्याला काही ना काही माध्यमातून रोजगार देखील वाढवायचा आहे. या ठिकाणी ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा ज्या आहेत, मूलभूत सोयीसुविधा, त्याही वाढवायच्या आहेत, जेणेकरून हे पर्यटक जे महाबळेश्वरला येतात त्यांना देखील त्याचा पर्यटनाचा आनंद देखील घेता आला पाहिजे. या सगळ्याच बाबी जर आपल्याला नीट करायचे असतील तर मोठ्या प्रमाणावर आता महाबळेश्वर तर मला वाटतं 12 महिने सगळे पर्यटक येत असतात. पण मग त्यांची ट्रॅफिक पार्किंगची असेल, रस्ते असतील, पार्किंगचा विषय असेल, अनेक मुद्द्यांवर इथे चर्चा झाली. पर्यटनाला तर आपल्याला माहीत आहे की इथे पाव खूप आहे आणि म्हणून या जिल्ह्याचा विकास आपल्याला करायचा असेल तर ज्या काही अडचणी आहेत त्या देखील आपल्याला दूर करण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक घेतली आणि एकंदरीत काही मुद्दे जे आहेत, काही प्रश्न आहेत, तिथून मी संबंधित सेक्रेटरी, संबंधित मिनिस्टरशी फोनवरही बोललो आणि तातडीने देखील त्याच्यावर निर्णय देखील घेण्याचा सूचना या ठिकाणी दिलेली आहे. यामध्ये महाबळेश्वरमध्ये आपल्याला जो पार्किंगचा विषय आहे त्याला देखील पैसे नगर विकासमधून मी 2 ठिकाणी आपल्याला पार्किंग करता येईल. हरे गार्डन आहे, एसटी डेपो आहे, या ठिकाणी देखील आपल्याला नगर विकासमधून पैसे देणे रिलीज करण्याच्या देखील सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जे आपलं 2 जे आपटी तापोळा हे जे पूल आहे आणि दुसरा कास बामनोली दरे हा जो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा जो पूल होईल, त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाईल. मोठ्या प्रमाणावर लोकांना त्याचा फायदा होईल. त्यामध्ये काही ठिकाणी फॉरेस्टचा विषय होता, मी फॉरेस्टचे सेक्रेटरी प्रधान सचिव रेड्डी त्यांच्याशी बोललो